मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारवरती गंभीर आरोप केलेत. मुंबईचा आंदोलन होऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असल्याचं विधान या ठिकाणी जरांगे पाटलांनी केलं आहे. तर अनेक आरोपही सरकारवर केले, याच विषयी सामान्य मराठा समाजाला काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. श्री शंभू राज्याभिषेक सोहळा सुरू आहे, या ठिकाणी मराठा समाजाचे काही बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, जरांगे पाटलांनी असं विधान केलंय की सरकार आंदोलन उधळून पाहत आहे, कटकारस्थान रचना सुरू आहे सरकारकडून, कसं पाहता जरांगे पाटलांच्या या विधानाकडं? नाही, बरोबर आहे, कारण की सरकारला वाटते की मराठ्यांनी मुंबईत पाऊल टाकू नये. कारण मराठ्याचे मुंबईत आले तर मुंबईत सगळी जाम होणार आहे, त्या अर्थाने सरकार दबाव टाकून काही करून जरांगे पाटलांचं आंदोलन थांबण्याचा प्रयत्न करणार. पण हे याला आम्ही भोई पडणार आहे, कारण की आम्हाला पर्याय नाही, मुंबईला गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही, कारण आम्हाला जावंच लागणार आहे. मुंबईला जर आरक्षण जर पाहिजे असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही. काही मंत्र्यांना सरकार पुढे करतंय आंदोलन बिघडवण्यासाठी, पत्रकार परिषद घेत आहेत मंत्री, विरोध करतायत जरांगे पाटलांना, थेट जरांगे पाटलांनी सरकारवर हल्ला केलाय, काय वाटतं तुम्हाला जरांगे पाटलांच्या या विधानावर? जरांगे भाऊंनी जे आज स्टेटमेंट दिलेले आहे ते अगदी योग्य आहे, कारण की वडीगोद्री येथे जी सभा झाली, ती सभा झाल्याच्या नंतर तात्काळ एक संविधानिक पदावर असणारा कॅबिनेट मंत्री जर मराठ्यांच्या विरोधात जर जाऊन सभा घेत असेल तर त्याच वेळेस सिद्ध झालेलं आहे की सगळे सरकारची ही खेळी आहे, आणि सरकार प्रत्येक दृष्टिकोनातून प्रत्येक मार्गाने त्यांना रोखण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहे. पण मराठे सर्व त्यांच्या पाठीशी ठाम आहेत, आणि आरक्षणाचा लढा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. कट रचण्यास इथे सरकारकडून काही मोर्चामध्ये किंवा पायी यात्रामध्ये काही लोक घुसवणार असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय. नक्कीच, महाराष्ट्र शासनाच्या या सर्व पक्षातील सर्व राजकीय जे पक्ष आहेत त्या सर्व मंत्र्यांचे, सर्व राजकीय नेत्यांचे धाबे हे दणाणलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मुंबई येण्याच्या जे आव्हान केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांचे धाबे दणाणलेले आहेत. आणि त्यासाठी हे मुंबईचं जे आंदोलन आहे हे टाळण्यासाठी ते काही तर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रयत्न करत आहेत असं 100% खरं आहे. कारण की जाणीवपूर्वकरित्या कुणाला तरी मराठा समाज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावणं, जाणीवपूर्वक कुणाला तरी म्हणजे रांग याच्यामध्ये धाडणं, जे मार्च मोठा हे होणार आहे त्यामध्ये पाठवणं आणि सभेला डिस्टर्ब करणं, अशा पद्धतीची जी काही कारणं आहेत हे यांच्याकडून प्लॅनिंग मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे अशी 100% सर्वसामान्य मराठ्यांना खात्री झालेली आहे. जरांगे पाटलांचं आजचं विधान ऐकलं तुम्ही, परभणीचे मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे उभा आहेत का, आणि सरकारच्या सरकारला या निमित्ताने काय सूचना करणार? परभणीचे मराठे सर्व तयार झालेले आहेत. परभणी मराठा टायगर म्हणजे पूर्ण गावामधून आम्ही सर्व निघणार आहोत, आणि जे आमच्यातले काही फुटीरवादी मराठे आहेत त्यांना सरकार पुढे करून चॅनलवर स्टेटमेंट द्यायला लावलेत, अशा काही नेत्यांच्या चाटुगिरी करणाऱ्या आम्ही यांना हाणून पाडणार आहोत. आणि आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार, आणि सरकारनं याची गवाही दिली की मुंबईला जर मराठा जर आला तर ते थांबणार नाही, याची सरकारनं गवाही दिली. तर परभणीतील मराठा समाज हा पूर्णपणे जरांगे पाटील यांच्या सोबत आहे, आणि कुठलाही अनुचित प्रकार सरकारनं घडून आणू नये असा थेट इशारा या ठिकाणी मराठा समाज बांधवांकडून सरकारला देण्यात आला. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.